ॲक्च्युली कॉटन शेडो म्हणून डिझाईन केला नव्हता सुरुवातीला. हा एक फॉडर हार्वेस्टर आहे, कडबा म्हणजे कडबा किंवा मक्का आणि ज्वारी कट करून ट्रॉलीमध्ये लोड करण्याच्या प्रोव्हिजनसाठी हा बनवला होता. फॉरेस्ट क्रॉप हार्वेस्टर होता ॲक्च्युली. मात्र याचा उपयोग लक्षात आला की या श्रेडिंग पण करू शकतो, तर याला कॉटन श्रेडर म्हणून पण मार्केट सुरू झाला होता. नाहीतर ॲक्च्युली हा सुरुवातीला फॉडर हार्वेस्टर म्हणून आला होता. तर याच्यात दोन शूट येतात, हा शॉर्ट शूट आहे तर सॉईलमध्ये परत करतो सरळ, आणि एक मोठा शूट येतो ते ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये. इथं ट्रॉली लावू शकता तुम्ही, काय प्रोव्हिजन, याला ट्रॉली लावून त्याला सरळ ट्रॉलीमध्ये लोड करू शकतो त्या शूट थ्रू. तर मोठा शूट लावला तर याच्यात प्रॉब्लेम काय होतो, हा थ्रस्ट याचा सफिशियंट होत नाही तर हा चोक होतो. आमचं जो पहिला मशीन भरपूर चोक व्हायचा सुरुवातीला, त्याला मोठा शूट घेतला होता आम्ही. आमचा इंटरेस्ट होता की दोन्ही पर्पज सॉल्व्ह होते, ट्रॉली लोड करायला ट्रॉली लोड होऊ शकतो आणि ट्रॉलीमध्ये तर मोठ्यामध्ये पण पण पडतो. मात्र त्याच्यात काय होऊन राहिलं होतं की चोकिंग खूप जास्त होतं, जेव्हा पाला जास्त आहे कापायला, हा जसा कापूस याला जास्त नाही त्रास होतो, मात्र ग्रीन जास्त राहील तर त्याच्यात चोकिंग व्हायचं. म्हणून ते बंद करून आम्ही शॉर्ट शूट घेतलं. तर याच्यात श्रेडिंगमध्ये मेजर ॲडव्हान्टेज काय आहे, मागच्या 30-40-50 वर्षापासून आपण इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर करून आलो, त्याच्या आधी एवढं जास्त होत नव्हतं. इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे, आपल्या शेतीतलं मातीतलं ऑर्गॅनिक कार्बन कमी होत चाललेलं आहे. हा जे कमी झालं तर 0.7-0.8% आता 0.3-0.4% दरम्यान आहे भरपूर शेतामध्ये. जे भरपूर जास्त डीप ब्लॅक सॉइल्स आहेत त्याच्यात कुठं कुठं 0.5 दिसतात. जिथं शेतकऱ्यांनी काळजी घेतली, शेणखत टाकत गेला वर दरवर्षी, तर अशा शेतात 0.5% आहे, नाहीतर मेजॉरिटी सॉइल्स 0.3-0.4 दरम्यान आहे. तर हा जे कार्बनचं डिग्रेडेशन सुरू आहे हा आपल्याला कुठेतरी थांबवायचा आहे, नाहीतर आपण आपल्या शेतीला म्हणजे आपलं पूर्ण राज्याला डेझर्टिफिकेशनकडे घेऊन चाललो. डेझर्ट म्हणजे काय असतो, वाळवंट काय म्हणतो, कारण त्याच्यात काही सोबत नाही कार्बन असतो, सँड असतो. मात्र सँडमध्ये ऑर्गॅनिक कार्बन असतं तर ते काहीतरी पाणी धरून ठेवलं असतं, ते नसल्यामुळे ते पूर्ण ड्राय होतं. तेच कारण आपल्या सॉईलमध्ये पण होते, आपल्याला फर्टिलायझरचा रिस्पॉन्स मिळणार नाही. पाऊस आला 2 दिवसात तुम्हाला पुन्हा मॉइश्चरचा ताण दिसेल, अगर कार्बन मातीतलं ऑर्गॅनिक कार्बन कमी होत चाललं तर. याच्यासाठी आपल्याला हा कार्बन कमीत कमी याच्या खाली डिग्रेड न होता त्याच लेवलवर टिकून ठेवण्यासाठी कमीत कमी ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या. तर याच्यात आपल्याला मेन उद्देश काय आहे, जवळपास कपाशी
की ज्यांच्याजवळ दुसरं पीक घ्यायचं स्कोप आहे, मात्र काय होतं की त्यांना इरिगेशन देते समर मध्ये, रबी पासून इरिगेशनच आवश्यक आहे, तर याचं रिग्रोथ कंट्रोल नाही होणार, काढलं नाहीतर आपण इंटरक्रॉप करू शकतो, याला तसं सोडून दिलं असतं, मात्र याचा रिग्रोथ थांबणार नाही, पुन्हा तुम्हाला कपाशीच वाढ होईल तर ते जास्त त्रास देईल. ग्राइंडर सर याच्यात यांनी ते शार्पनिंगचं पण जुगाड करून दिलं आहे, रनिंग असताना स्लोली याला जोड करायचं, जिथं तुम्हाला Thank you.